फेरीवाल्यांची अतिहुशारी पुढे मुंबईकरांचे आरोग्य किती कवडीमोल आहे याची प्रचिती हा व्हिडिओ पाहून येईल. फेरीवाल्यांवर महानगरपालिका कारवाई करत असल्याने त्यांच्यापासून आपला माल वाचवण्यासाठी हे फेरीवाले फळे व भाज्या चक्क फुटपाथ शेजारच्या गटारामध्ये लपवताना या व्हिडिओत निदर्शनास येत आहे. हा किळसवाणा प्रकार सांताक्रूज येथील वाकोला परिसरात घडत असून यामध्ये एक दोन फेरीवाले नव्हे तर रांगेने सर्व फेरीवाले अशा पद्धतीने माल लपवत असतात, परंतु यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. एखादी घटना निदर्शनास आल्यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन लावला असता आम्ही कामात व्यस्त आहोत असे सांगण्यात येते, तर काही अधिकारी आमच्याकडे वेळ नाही असे सांगतात असे येथील स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे इतकी गंभीर घटना समोर आल्यानंतर आता यावर बीएमसी काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी सुखदेव बोडके यांच्या 2 एकर शेतातील सिजेंटा कंपनीचे मका शुगर जातीचे मका बियाणे पीक पूर्णपणे खराब निघाले असून मक्याची कणसे पूर्ण वाकडी होऊन गेली आहेत, तर काही आलीच नाही. या पिकावर गुजराण असलेल्या बोडके परिवाराने मक्याच्या पिकावर 4 महिने अतोनात कष्ट केले होते, पण ही शेती बोगस बियाण्यामुळे उद्ध्वस्त झाल्याने कृषी विभागाला कळवूनही पंचनामा करण्यास ते टाळाटाळ करीत असल्याचे कळताच शेतकरी वाचवा अभियान तथा जनस्वराज्य संघटनेचे नाना बच्छाव प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश चव्हाण यांनी या शेताला भेट देऊन पिकाची पाहणी केली व कृषी विभागाने सिजेंटा या बोगस बियाणे कंपनीवर कारवाई करावी व शेतकरी बोडके यांना पीक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. अशीच एक दुसरी घटना दिंडेरी तालुक्यातील वणी बुद्रुक येथील सुदाम ढगे यांच्या बाबतीतही घडली आहे. ढगे यांच्या द्राक्षावर फवारणी केलेल्या या कंपनीच्या औषधाने द्राक्षगड अक्षरशः डागाळले गेले असून तडेही गेले आहेत. द्राक्ष शेतकरी सुदाम ढगे यांच्याही द्राक्ष शेतीला बोगस पेस्टिसाइड औषधाने नुकसान झाले आहे. दरम्यान दोन्ही घटनेत पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतावर पंचनामा करण्यासाठी तलाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन लावले असता त्यांनी पंचनामा करण्यास टाळाटाळ केली आहे. राम खुर्दळ सह बुलेटिन 7 न्यूज नाशिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोडे विकणे हा युवकांसाठी उत्तम रोजगार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने काल शुक्रवारी अमरावती रेल्वे स्थानक चौकात पकोडे तळून विकले. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने युवक काँग्रेसने नागरिकांचे लक्ष वेधले होते. अनेकांनी या आंदोलनाला प्रतिसाद देत भाजप सरकारच्या निषेधार्थ तळलेल्या पकोड्यांवर ताव मारला. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते लोक शासकीय किंवा वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून झोपड्या बांधून पिढ्यानपिढ्या राहत आहेत, मात्र शासनाकडून अशा लोकांना घरपट्टे दिले नसल्याने त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच ज्या मूलभूत गरजा मिळायला हव्यात त्यापासूनही त्यांना वंचित राहावं लागतं. गरिबांच्या या निवाऱ्याची गरज पूर्ण व्हावी तसेच राहण्यास कायमस्वरूपी त्यांना मोफत पट्टे देण्यात यावे याकरिता येत्या 20 मार्च ते 23 मार्चला वर्धा येथून मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील सचिवालयापर्यंत अतिक्रमण धारक युवा परिवर्तन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढण्याचे बेगुल फुंकले असून या लोकांवर 85 किलोमीटर पायदळ चालण्याची वेळ येऊ देऊ नये याकरिता प्रशासनाने याची 20 मार्च अगोदरच दखल घेऊन अतिक्रमण धारकांना मोफत पट्टे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे. शेतातील गोठ्यातील जनावरांना हिरवा पाला मिळणे सध्याच्या पाणी टंचाई आणि उन्हाळ्यामुळे दुरापास्त झालंय. जनावरांची हीच भूक भागवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील हर्सुल गिरणारे दिंडोरी या प्रमुख गावातील आठवडी बाजारात सकाळी वाळलेल्या गवताच्या पेंडांनी भरलेल्या बैलगाड्या टेम्पो जीप विक्रीसाठी येत आहेत. पुढील बातमीसाठी पाहत रहा बुलेटिन 7 न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची.